नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। असं कसं देतय घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसं देतय घेतल्याशिवाय राहत नाही। औरंगाबाद नगर पालिका प्रशासनाचा विकार असो, औरंगाबाद नगर पालिका प्रशासनाचा विकार असो, भारतीय जनता पार्टीचा यश असो, भारतीय जनता पार्टीचा यश असो। आज भारतीय जनता पार्टी वरणगाव शहराच्या वतीनं इथे वरणगाव शहरामध्ये ते भीषण पाणी टंचाई आहे। 10 ते 12 दिवसानंतर पाणी लोकांना येते आणि भारतीय जनता पक्ष सरकारने जी पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिलेली आहे त्या योजनेचं काम जलद गतीने झालं पाहिजे अशा दोन प्रकारच्या मागण्या घेऊन आज सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे शैलजाताई पाटील, आपल्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषाताई पाटील, तालुका अध्यक्ष गोलूभाऊ राणे, गजूभाऊ अंजारी, योगेशभाऊ माळी, आकाशभाऊ निमकर, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी वरणगाव शहर हितेश चौधरी, ऋषिकेश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष कायदे आघाडीचे ॲडव्होकेट एजी जंजाळे, मिलिंदभाऊ भैसे, त्यानंतर विकी चांदेलकर, त्यानंतर गोलू, त्याच्यानंतर योगेशभाऊ माळी, मुस्लिमभाई अन्सारी, बबलूभाई, मयूरभाई गावंडे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष साबीरभाई कुरेशी, त्यानंतर किरणभाऊ पप्पू ठाकरे, त्यानंतर आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अनिरुद्धजी कुलकर्णी, त्यांच्या संपूर्ण टीम या हिच्यामध्ये आम्ही प्रमुख कार्यकर्ते आज प्रांतसाहेबांना इथे भेटण्यासाठी आलो। इथे निदर्शन आम्ही केली पण आज दुर्दैव आहे की प्रांतसाहेब कार्यालयामध्ये इथे भेटले नाही। त्यांचे नायब तहसीलदारांनी आमच्या भावना जाणून घेतल्या, त्यांना निवेदन दिलं। आमची मागणी आहे की वरणगाव शहरात 10 ते 12 दिवसानंतर पिण्याचं पाणी येत असल्यामुळे महिला या रस्त्यावर उतरल्या, आंदोलन करता मोर्चे काढताय, तरी प्रशासन गेंड्याचा कातड्याचा प्रशासनाला जाग येत नाही आहे। वरणगाव शेजारी फुलगाव या गावाच्या संदर्भामध्ये इथे माननीय प्रशासक साहेब, प्रांताधिकारी साहेब, जिल्हाधिकारी महोदयांना बोलून इथे मीटिंग घेत आहे, त्यांचा पाणी प्रश्न निकाली काढताय, तो आनंद आहे। फुलगावचा पाणी प्रश्न, सहित पुऱ्या महाराष्ट्राचा पाणी प्रश्न निकाली निघाला पाहिजे, निवारण झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। परंतु आज हे वरणगाव 50,000 लोकसंख्येचं गाव आहे, या 50,000 लोकसंख्येच्या गावातल्या माझ्या माता भगिनी मोर्चे काढून रस्त्यावर येत आहे, आंदोलन करताय, प्रशासन या आंदोलनाची या मोर्चाची दखल घेत नाहीये, याचं मला दुर्दैव वाटते, वाईट वाटते की या लोकशाही आहे की नाहीये, या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे की नाहीये। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करणार आहे, पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबभाऊ या जिल्ह्याचे यांना मी विनंती करणार आहे, काय चालू आहे की आज आमच्या वरणगाव 50,000 लोकसंख्येचं गाव आहे, या लोकसंख्येच्या गावातल्या महिला पाण्यासाठी वनवन भटकताय आणि आपण याची संवेदनशीलता याची दखल घेत नाहीये, या गोष्टीचा आम्ही निषेध भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करतो। परवा जी इथे फुलगावच्या संदर्भात मीटिंग झाली त्याचा मी अभिनंदन करतो, पण वरणगावच्या संदर्भामध्ये या प्रांताधिकारी महोदय प्रशासक आहे, वरणगावच्या संदर्भात असा का तुम्ही निर्णय घेत नाहीये की वरणगाव शहरात जी पाणी समस्या इथे लागली आहे, लाभते ती उद्भवली आहे, ती निकाली काढावी यासाठी तुम्ही तत्परता का दाखवत नाहीये, अशा प्रकारचा आमचा प्रश्न आहे। आम्हाला वाईट वाटलं त्या गोष्टीचं की बैठक तुम्ही एका गावासाठी घेता, एका फुलगाव गावासाठी घेता ते आनंद आहे, पण वरणगावसाठी का घेत नाही, एवढे आंदोलन झाले त्या आंदोलनाला तुम्ही का आले नाही, अशा प्रकारचा आमचा प्रश्न आहे। हे आमच्या भावना आहे की आज आम्ही एवढे मोर्चे काढतोय म्हणजे तुम्ही आम्हाला हास्यास्पद एकदम हिच्यामध्ये तुम्ही काढताय, या गोष्टीचा आम्ही निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करतो। अरे किती तुम्ही लोकांच्या सहनशीलतेचा अंत घेणार आहे, आज आम्ही इथे आले प्रांताधिकारी महोदय नाहीये, इथे निवेदन दिलं आम्ही की आमच्या भावनेची त्वरित दखल घ्या, मीटिंग लावा, वरणगाव 10-10, 12-12 दिवसानं पाणी काय येते यावर उपाययोजना करा, त्यानंतर पाणी पुरवठा भारतीय जनता पक्ष सरकारने मंजूर करून दिली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, गिरीश महाजन साहेबांनी, त्या योजनेचं काम ठेकेदार कोणाच्या राजकीय दबावापोटी करत नाहीये, ते सुद्धा संशोधनाची शोधलं पाहिजे आणि पाणी पुरवठा मंजूर पाणी पुरवठा योजनेचं काम हे जलद गतीने सुरू झालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही प्रांताधिकारी तथा प्रशासक नगर परिषद वरणगाव नगरपालिका वरणगाव यांना इथे केली आहे। आणि आता आम्ही यानंतर माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत साहेब यांना सुद्धा भेटायला जाणार आहे की आमच्या गावाचा एवढा पाणी प्रश्न गंभीर असताना प्रशासन जर कधी अशा टिंगल टवाळ्या आणि जर कधी हलक्यात घेत असेल तर प्रशासन आहे कुठं, लोकशाही आहे कुठं, कुठं जावं आम्ही, कोणाकडे न्याय मागावं आम्ही, का वारंवार आंदोलनच करत बसायच्या जनतेसाठी। आज महिला माता भगिनी जर रस्त्यावर येत आहे पाण्यासाठी रस्त्यावर येत आहे, तुम्ही काय करता इथे खुर्चीवर बसून सर,
त्याकरता प्रशासनाला आमचा अंतिम इशारा आहे, यानंतर भारतीय जनता पार्टी आंदोलन उग्र स्वरूपाचा छेडणार आहे, आणि कमी जास्त झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील, नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, अशा प्रकारचा इशारा आणि विनंती माननीय प्रशासक तथा प्रांताधिकारी भुसावळ यांना मी इथे करतोय। आमच्या भावनेची दखल घ्या हो साहेब, भावनेची दखल घ्या। आज पाणी भेटत नाहीये लोकांना, 10-12 दिवसानंतर पाणीपुरवठा योजना का सुरू होत नाहीये? ती सुरू झाली पाहिजे ना संतगतीने, काय त्याच्यात कोण राजकीय दबावपोटी काय करते याचा शोध त्या माध्यमातून लावा। आज आमच्या भावनेचा उद्रेक झालाय, त्वरित या कामाची दखल घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही इथे करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।